वाढताना दिसतोय. यानंतर मुंबईतली मुंबईतली आकडेवारी आपण जाणून घेऊयात. मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 1033 नवे रुग्ण आढळून आले. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या 1,10,000 आतापर्यंत 73% रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. ही समाधानाची बाब आहे आणि मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी 68 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे 1033 नवे रुग्ण जे आहेत त्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 1,10,000 जाऊन पोहोचली. दरम्यान मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी जर आपण लक्षात घेतला जातो आता 68 दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. सोमवारी 1,706 रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत. दरम्यान काल मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये 859 संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. आणि त्यातच आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की कोरोनाग्रस्त झालेल्या कोरोनामुक्त झालेल्या ऐश्वर्या आणि आराध्याला काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि या दोघी कोरोनामुक्त झाल्याचा आनंद अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. हे ट्विट करताना ते आनंदी आणि काहीसे भावूक झाले होते. या दोघांचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की आपली सून आणि नात आराध्याला रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानं आपल्याला अश्रू अनावर झाले. मी यासाठी देवाचा खूप आभारी आहे. जाणून घेऊयात त्यांनी नेमकं काय म्हटलेलं ट्विटमध्ये. आमची छोटी नात आणि सुनेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला अश्रू अनावर झाले. प्रभू तुझी कृपा अपरंपार आहे असं अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं. तर अभिषेक बच्चनही चाहत्यांनी ट्विटरवरून चाहत्यांना त्यांनी माहिती दिली आहे. अभिषेक म्हणाला की तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी तुमचा सदैव ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्याच्या चाचण्या सुदैवानं निगेटिव्ह आलेल्या आहेत आणि त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्या दोघी आता घरी असतील. मी आणि माझे वडील अजूनही रुग्णालयातच आहोत. जगभरात कोरोना महासाथ झपाट्याने वाढणं सुरूच असून गेल्या 6 आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलंय. जगभरात कोरोना संसर्गाची सुमारे 16 दशलक्ष प्रकरणं संयुक्त राष्ट्रांच्या या आरोग्यविषयक संघटनेला कळवण्यात आली असून कोरोनामुळे जगात 6,40,000 अधिक जणांचे मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेलं आहे. तशी माहिती त्यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलंय. त्यांनी असं म्हटलंय की जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय.